स्ट्रॅटेजी काढते ना, माल ही कसली स्ट्रॅटेजी, चोऱ्या माऱ्या करणे काय स्ट्रॅटेजी आहे का? पाकिट मारी करणं, चोऱ्या माऱ्या करणं, हा भ्रष्टाचारांचा सत्कार करणं, खुनी दरोडे बलात्कारांना घेणं ही काय स्ट्रॅटेजी असते का? हा कुठली स्ट्रॅटेजी? हा चाणक्याचा विदुराचा अपमान आहे याला स्ट्रॅटेजी म्हणत असाल तर. अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते, तुम्हाला मी आता सांगतो. एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मराठवाड्यातल्या पत्रकारांना अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतात पक्ष सोडण्यासाठी. त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर त्यांचा प्रश्न. पण त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं आणि आरोप मात्र तुम्ही केलेले नाही. त्यांचा आणि आमचा संबंध, माननीय उद्धवजी आणि त्यांचं जे संबंध होता, अत्यंत जिव्हाळ्याचा होता. ते अत्यंत हुशार राजकारणी, चांगले प्रशासक होते हे नक्कीच मान्य केलं पाहिजे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती हे मान्य केलं पाहिजे. पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे. काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाणांची चर्चाही झाली. काल त्यांचा फोन होता, दोघांनी चर्चा केली. उद्धवजीने त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय घेतला. जो राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यावरून, हा उशे ना, एक राजीनाम्यावरून असं स्पष्ट होत आहे की जी पक्षाची जी आतापर्यंत जी पोडापोडी झाली एक शक्ती ती गणित जुळत नाहीत म्हणून अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षानं किती फोडाफोडी केली, भारतीय जनता पक्षानं आमचं कितीही आमदार खासदार किंवा नेते फोडण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल लागतील तेव्हा महाविकास आघाडीच्या किमान 10 जागा या भाजपेक्षा जास्त असतील. आणि देशाच्या पातळीवरती मी सांगेन किती फोडा देशभरात तुम्ही, आमचे लोक किती जणांनाही तुरुंगात टाका. आम्ही इंडिया म्हणून आमचं बहुमत हे 50 पेक्षा जास्त असेल. संभाजीनगर हा शिवसेनेचा तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आहेच ना. आता भाजप स्वतःकडे ही जागा ठेवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, म्हणजे शिवसेना वर्सेस भाजप हा होऊ द्या ना. कारण देशाचे नेते आता प्रचारासाठी, देशाचे काय, जो त्यांनी जो बायडेनला आणावं ना तरी पण तिथे शिवसेना जिंकेल. त्यांना कोणाला आणायचं त्याने आणावं इथे संभाजीनगर, तरीही इथे शिवसेना जिंकेल. काय खरे साहेब? 100% हा हो, 200% जिंकणार. आता कोण येतात? गृहमंत्री येत आहेत ना, गृहमंत्री प्रचारला येत नाही, गृहमंत्री सेटिंगला येतात. त्यांनी जो बायडेनला आणावं, त्यांनी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला आणावं, कुठून आणावं? आता अबुधाबीला प्रधानमंत्री चालले आहेत मंदिराचं उद्घाटन करायला, तिकडल्या लोकांना आणावं. पण संभाजीनगरला या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. जागेचा वाटप जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे, फायनल नक्कीच. तुम्ही माझ्याकडे पाहून तुम्हाला खात्री पटली पाहिजे की जागा वाटपामध्ये कोणतेही ताणतणाव नाही. महत्वाचं सूत्र असणारे काँग्रेस मध्येच बाहेर पडले, पडू द्या. त्यांनी काय कोणाची आमचे पडले, दुसरे चर्चा करायला कोण होतं? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे, बाळासाहेब थोरात चर्चेला असतात, वेणुगोपाळची चर्चा करतात, रमेश चिंथियाल चर्चा करतात, अजून काय पाहिजे? आता का महात्मा गांधींना चर्चेला बोलू? संभाजीनगरची जागा त्याचा शिंदे गटाने फार दिवसापासून तयारी केली होती चर्चासाठी, भाजपनं त्यांच्याकडून घेतली. मला माहिती हे गट वगैरे आम्ही लक्षात ठेवत नाही, तात्पुरत्या गोष्टी असं कसले गट पिढी आहे काय असे गडबीट निवडणुका लागतात त्या लोकसभेच्या, हिंमत लागते लोकसभा लढायला. भाजपचं टार्गेट प्रादेशिक पक्ष संपूर्ण आहे. पहिल्या 1.5 वर्षामध्ये शिवसेना फोडली, त्याच्यानंतर एनसीपी फोडली, त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष असल्या काँग्रेस सुद्धा इथं फोडलेलं आहे. त्यांचं टार्गेट जे होतं ते महाराष्ट्रातलं 1.5 वर्ष त्यांनी पूर्ण केलं असं म्हणायचं? अजिबात नाही, भाजपचं टार्गेट कधीच पूर्ण होणार नाही. आमचं टार्गेट आहे भाजपला संपवणं. सर थांब ना, असं 10-12 आमदार खासदार फोडून काही पक्ष संपतात का? अशोक चव्हाण गेले, दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते. एकनाथ मिंदे आणि 40 लोक गेले, परत ते विधानसभेत दिसणार नाही, त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येतील. शरद पवार आहेत, प्रचारात उतरलेले आहेत,
राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील, पण भविष्यामध्ये देशाच्या राजकीय स्थितीजावरून मोदी शाह आणि भाजपा संपलेली असेल.